जय शिवराय। खर तर वैयक्तिक टीकेला मी कधी उत्तर देऊ इच्छित नाही, कारण सुसंस्कृत राजकारणावर माझा विश्वास आहे। परंतु जेव्हा सातत्यानं गैरसमज निर्माण व्हावा या हेतूनं पातळी सोडून वैयक्तिक टीका केली जाते तेव्हा त्याला उत्तर देणं क्रमप्राप्त ठरतं। शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अकारण काही विधानं केलेली आहेत आणि या विधानांमुळे गैरसमज पसरू नये यासाठी याला उत्तर देणं तितकंच गरजेचं। मुळात मला असं वाटतं की त्याच्या वयाचा आदर राखून मी त्यांना मूलभूत फरक निदर्शनास आणून देऊ इच्छितो, तो म्हणजे 2004, 2009, 2014, 2019 अशा चार चार वेळा आपल्याला लोकसभेचं तिकीट हे शिवसेनेनं माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेलं आणि तरी सुद्धा त्यांच्या अडचणीच्या काळात, त्यांच्या कठीण काळात त्यांची साथ सोडून आपण स्वार्थासाठी निघून गेलात आणि 2019 मध्ये एकदाच लोकसभेचं तिकीट मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलं आणि आज अडचणीच्या काळात मी ठामपणे त्यांच्या सोबत उभा आहे। हा आपल्या दोघांमधला मूलभूत फरक आहे। दुसरं, आपण माझ्या अभिनयाविषयी अत्यंत कुचेष्टेनं बोललात। मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचं साधन आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला हे ठाऊक आहे की माझी कुठेही अमेरिकेत कंपनी नाही, किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने जो विश्वास दाखवून मला लोकसभेत पाठवलं त्या लोकसभेत गेल्यानंतर त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन केवळ संरक्षण विषयक प्रश्न विचारून मी माझ्या कंपनीचं उखळ पांढरं करून घेतलं अशी चर्चा कुठेही माझ्या तरी ऐकिवात नाही। त्या पलीकडे जाऊन अभिनय हा माझा छंद आहे आणि होय, माझे छंद मी चार चौघात उजळ माथ्यानं सांगू शकतो, सांगता येतात। तशीच आपल्या छंदांविषयी परिस्थिती आहे का असा अडचणीचा प्रश्न विचारून मी आपल्यासारख्या वयस्कर व्यक्तीची गोची करू इच्छित नाही। त्यानंतर आपण इतर अनेक प्रोजेक्ट्स विषयी जे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या चार वर्षात होत आहेत या सगळ्याच श्रेय आपल्याकडे घेण्याचा जो नेहमीप्रमाणे प्रयत्न केलात, मला वाटतं की जर हे इतकं शक्य होतं तर 15 वर्षात ते घडायला हवं होतं। पण असो, त्याविषयी आपण सविस्तर तारीख, वार, पुरावे या सगळ्यांनुसार बोलू। पण त्यासाठी मला महत्वाचं असं वाटतं की आधी लोकसभेची उमेदवारी तर जाहीर होऊ द्या, कारण मुळात शिरूर लोकसभा मतदारसंघावर आता तुम्ही ज्यांचे मित्रपक्ष आहात त्या भारतीय जनता पक्षानं दावा ठोकलेला आहे आणि हे संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघही जाणतो आणि दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या चाणक्यांना सुद्धा ठाऊक आहे की या उमेदवारीविषयी अनेकांच्या मनात शंका आहेत। कारण जर आपल्याला उमेदवारी दिली तर खाली आपल्याला साथ देणारे आमदार निवडून येत नाहीत हा असा आपल्या प्रदीर्घ 15 वर्षांचा इतिहास आहे। याला केवळ 2 अपवाद आहेत मला वाटतं, माजी आमदार महादेवअण्णा बाबर आणि स्वर्गीय सुरेशजी गोरे या दोघांचं निवडून येणं हे स्वकर्तृत्वावर होतं, अन्यथा 15 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत खालची पाटी ही कोरी आहे याची सर्वांना जाणीव आहेच। आणि त्याचबरोबर 2019 साली प्रचंड मोदी लाट असतानाही 5 लाखाच्या मताधिक्यानं आपण निवडून येणार अशी दरपोक्ती आपल्याकडून होत असतानाही शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनं आपल्याला नाकारलं ही वस्तुस्थिती सुद्धा ज्यांच्या हातात आपल्याला तिकीट देणं आहे त्यांच्यापासून ती लपून राहिलेली नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अकारण पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल या गोष्टी करण्याला काहीही अर्थ नाहीये। एक सुसंस्कृत राजकारणाची महाराष्ट्राला परंपरा आहे आणि त्या सुसंस्कृतपणानं खरं तर पुढे चालणं तितकंच गरजेचं आहे। मुळात सध्या जी राजकीय परिस्थिती आहे, ज्या घडामोडी घडत आहेत, आपल्यासारख्या वयस्कर नेत्यानं खरं तर याचा तीव्र शब्दात निषेध करणं मला अपेक्षित होतं, परंतु ज्या घटनांमध्ये सुद्धा आपल्याला आता संधीसाधूपणा दिसतो, मला खरोखर वाईट वाटलं की 2014 साली मी आपला प्रचार केला होता याचं मला खरोखर वाईट वाटलं हे आपली भूमिका बघितल्यानंतर। आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आता या परिस्थितीमध्ये मीडियासमोर एक बोलून आपण पाठीमागे अडून अडून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची भेट घेण्यासाठी जी दारं ठोठवत आहात, या दाराची किल्ली खरं तर माझ्याकडेच आहे आणि आपल्या वयाचा मान ठेवून
मी आपलं स्वागत करीनच, परंतु सुसंस्कृतपणा राजकारणातला हा जपला जावा एवढीच माझी अपेक्षा आहे. जय शिवराय.